झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई विद्यापीठाची परीक्षा चुकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय। लोकलचा हा खोळंबा झाल्यामुळे जे विद्यार्थी परीक्षेला उशिरा पोहोचले होते त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नसल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ दिलं जाणार नाही अशी ग्वाही मुख्य परीक्षा नियंत्रक सुभाष देव यांनी दिली आहे। रेल्वेच्या गाड्या खूपच प्रॉब्लेम मध्ये असल्यामुळे आज मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांना विद्यार्थी वेळेवर पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे या परीक्षेबाबतचा फेरविचार विद्यापीठाने करावा अशी मी मागणी उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे आणि कुलगुरू या दोघांकडे केली। त्यांनी मला हे आश्वस्त केलंय की आज जे विद्यार्थी जितके उशिरा पोहोचतील तितका त्यांना अधिक वेळ हा पुढे पेपर सोडवायला दिला जाईल, जेणेकरून त्यांचं नुकसान कुठेही होणार नाही। आणि तसंच त्यांनी तातडीने दुपारी विद्यापीठाची बोर्ड ऑफ स्टडीजची बैठक बोलवून जे विद्यार्थी येणार नाहीत त्यांच्यासाठी असा प्रस्ताव आमचा आहे की परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, त्याबाबतचा निर्णय ते दुपारनंतर सांगतील असं म्हणाले निर्णय झाल्यावर। पण आमची मागणी आहे की आज हा अचानक गोंधळ झाला, उद्या एखादे विद्यार्थी लवकर वेळेत बाहेर पडतील, पेपर वेळेत देतील सुद्धा, पण आज त्यांना माहीत नव्हतं आणि त्यामुळे आज जे उशिरा येतील त्यांना अधिक वेळ किंवा पुन्हा परीक्षा हे दोन्ही पर्याय आम्ही मांडले आहेत। विद्यापीठ आणि मंत्री दोघेही पॉझिटिव्ह आहेत, त्याप्रमाणे होईल याची मला खात्री आहे। आज संध्याकाळपर्यंत आम्हाला हा डेटा जमा होईल सगळ्या कॉलेजेसमधून की विविध परीक्षांना किती विद्यार्थी आज पोहोचू शकले नाहीत, आणि त्यानंतर आमच्या परीक्षा मंडळाची मीटिंग घेऊन याविषयी सकारात्मक निर्णय निश्चित घेतला जाईल। त्यांचं वर्ष वाया जाणार नाही याची काळजी विद्यापीठ 100% घेईल की हा निर्णय परीक्षा मंडळ घेत, व्यक्तिगत मी एकटा घेऊ शकत नाही हा निर्णय, आणि परीक्षा मंडळाचा तो अधिकार आहे, पण निर्णय निश्चित घेतला जाईल। आज ज्या मुलांनी पेपरला आलेले आहेत किंवा उशिरा आलेले आहेत त्यांना आपण आणखी वेळ सुद्धा वाढवून दिलेला आहे सर्व केंद्रांवर, आणि जे आता प्रश्न असा राहील की जे आज बसू शकले नाहीत, कारण एकच पेपर नाही, आज अनेक परीक्षा आहेत, आणि या क्षणी आमच्याकडे सगळ्या सेंटरहून अजून इन्फॉर्मेशन यायची की कुठल्या परीक्षेला किती विद्यार्थी अपेक्षित होते आणि किती विद्यार्थी बसले आहेत, आणि आज संध्याकाळपर्यंत आमच्याकडे तो एकदा डेटा जमा झाला की परीक्षा मंडळाची तातडीची सभा होईल आणि याच्यावर मग निर्णय होईल की ही परीक्षेचं काय करायचं, या मुलांना कशी आणखी आपण हे करू शकतो, मदत करू शकतो, आणि निश्चित विद्यापीठ तिथं त्या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय 100% घेईल।